एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीकरता आठ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे बहुचर्चित असणारे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडले तर हातकरंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना पुन्हा संधी मिळाली आहे त्यामुळे कोल्हापूर आणि हातकरंगले लोकसभा मतदारसंघात कुणाला लो उमेदवारी मिळणार मिळणार या विषयाला आता पूर्णविराम मिळाला आहे तसेच मटेक वगळता इतर सात विद्यमान खासदारांनी उमेदवारी देण्यात उमेदवारी देण्यात आली आहे विशेष म्हणजे कोल्हापुरातून संजय मंडलिक आणि हातकणंगलीतून धैरशील माने यांची उमेदवारी निश्चित मांडली जात नसताना त्यांना पहिल्याच यादीत उमेदवारी दिली गेली आहे विशेष म्हणजे पहिल्या यादीत कल्याण ठाणे तसेच यवतमाळ वाशिमच्या उमेदवारांची नावं जाहीर झालेली नाहीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांच्यामधील चर्चेतून ज्या जागांचा तिढा झुटलेला आहे अशा आठ जागांवरील उमेदवार एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहेत आधोरेखित करण्यासारखी भाग म्हणजे ठाणे आणि कल्याण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो तेथील उमेदवारांचा मात्र पहिल्याही यादीत समावेश करण्यात आलेला नाही आहे विशेष म्हणजे कल्याण आणि ठाण्यासाठी भाजप अग्रही भूमिका आहे मात्र कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते केवळ औपचारिक घोषणा होणं बाकी आहे आता ग्राफिक्सद्वारे पाहूया कोणत्या आठ उमेदवारांना संधी दिली आहे मावळ लोकसभा मतदारसंघ श्रीरंग बारणे हिंगोली लोकसभा मतदारसंघ हेमंत पाटील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ धैर्यशील माने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ संजय मंडलिक बुलढाणा लोकसभा मतदारसंघ प्रतापराव जाधव रामटेक लोकसभा मतदारसंघ राजू पारवे शिर्डी लोकसभा मतदारसंघ सदाशिव लोखंडे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ राहुल शेवाळे ठाणे आणि नाशिकमध्ये काय होणार मुंबईसह ठाणे आणि नाशिक जागा लढवण्याबाबत एकनाथ शिंदे ठाम आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार असावा यासाठी पक्षाचे स्थानिक नेते गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत मात्र एकनाथ शिंदे स्वतः ठाण्यात राहतात त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ठाणे लोकसभेची जागा प्रतिष्ठेची आहे परिणामी तेही जागा सोडण्यास तयार नाहीत तर नाशिकमध्ये श्रीकांत शिंदे यांनी परस्पर हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित केल्यानं भाजपचे शांतीगिरी के महाराज नाराज झाले त्यांनी या ठिकाणी अपक्ष लढण्याची भूमिका घेतली दुसरीकडे दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्याची जोरदार चर्चा आहे या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी या चार जागा आपण कशा जिंकून आणू याचा लेखाजोखाच भाजपसमोर मांडल्याचं समजतं उमेदवारीसाठी गवळी मुंबईला रवाना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील माहितीचा तिढा अजून सुटलेला नाहीये नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार यावरून चर्चा वाढल्या असतानाच खासदार भावना गवळी आणि त्यांचे समर्थक मुंबईला रवाना झालेत महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मुंबई प्रतिनिधी मराठी यस न्यूज